विधानसभेमध्ये उपस्थित या भव्य श्री राम जन्मोत्सव समस्त मुख्य अतिथि बंधु विश्व हिंदू परिषद बजरंग दल समस्त आत्मीय पदाधिकारी त्याचबरोबर त्यांना ज्यांना आपण ऐकण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलो आहोत असे आदरणीय मुकेशजी मोलवा आणि हजारोच्या संख्येने या मोंडा मैदानावर उपस्थित असलेला समस्त राम भक्तांना माझा सस्नेह नमस्कार। खरे तर या भारत मातेच्या कुशीत जन्माला येणं हे परम भाग्याची गोष्ट आहे। त्यात आपला सहभाग जर देव देश धर्म आणि श्रीराम कार्यात असेल तर पूर्व पुण्यामुळे ते शक्य झालं आहे असे मी मानतो। आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा श्रीराम कार्यासाठी आणि या मातृभूमीच्या उत्कर्षासाठी खर्च झाला पाहिजे असे मला वाटते। केवळ श्रीराम जन्म उत्सवासाठी किंवा श्री शिवजयंतीसाठीच आपण सगळे एकत्र न येता भविष्यातील देव देश आणि धर्मासमोरील आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी आपण कायमच एकमेकांच्या संपर्कात राहून असे सर्व हिंदू भावनिक बांधव एकत्र येतील अशा कार्यक्रमांचं वारंवार नियोजन व्हायला हवं असं मला मनापासून वाटतं। लवकरच श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे श्री राम लल्लांची विधिवत स्थापना होणार आहे। मंदिराचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू असल्याच्या बातम्या आपण रोजच पाहतो। देव देश आणि धर्म श्रीराम कार्यात आपण सर्व ताकदीनिशी सहभागी होण्याचे आवाहन मी आज या मंचाच्या माध्यमातून आपणास करत आहे। राम से बड़ा क्या है, राम से बड़ा क्या है, राम से बड़ा राम का नाम है और राम से बड़ा राम का काम है। त्यामुळे बंधूंनो तन मन धनाने श्रीराम कार्यात स्वतःला जोडून श्रीराम भक्त होण्याची जबाबदारी पार पाडूया। जय श्रीराम।